पण आता मी ॲक्च्युली माई म्हणून एक कॅरेक्टर म्हणून मी सगळ्यांच्या घराघरात पोचले, हे मला माईने दिलं. पण आता हेही मला खात्री आहे की हे शांताक्काचं कॅरेक्टर जे आहे जे मी करते, त्यामुळे मी शांताक्का म्हणून पण लोकांच्या घराघरात पोचेल. इतकं छान कॅरेक्टर आहे. पण आता जर मला कोणी नाटकासाठी विचार तर मी नक्की करेन नाटक ते नाटक. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. शाब्बास सुनबाई या मालिकेच्या सेटवर मी आहे आणि शकुंतला नरे अभिनेत्री, आणि त्यांना तुम्ही माई म्हणून बघितलेलं आहे आणि आता एका वेगळ्या भूमिकेत या मालिकेतून त्या झळकताय. कशा आहात आणि खूप खूप स्वागत आहे लेट्स अप मराठीवर. खूप छान, मी शकुंतला नरे, मी खूप मजेत आहे आणि ही भूमिका करताना मला खूप आनंद होतोय. पण आता लग्नाचा सिक्वेन्स वगैरे सुरू आहे, आम्ही बघतोय ती लगबग, ते कसं एन्जॉय करताय तुम्ही? ते तर खूप एन्जॉय करताय. म्हणजे लग्न होताना जी गंमत जम्मत होते ती सेटवर होतेच आहे, पण आमचीही एक आतून काहीतरी गंमत जम्मत चालू असते. म्हणजे तिथे ह्याचा क्लोज चाललाय, त्याचा क्लोज चाललाय, किंवा आणखीन काय चाललंय, आपल्याला काय प्रेक्षक आहोत, आपण बसलो हे कर, आम्ही खूप खूप म्हणजे खूपच एन्जॉय करतोय. पण म्हणजे माई म्हणून तुम्हाला अर्थात लोक आणि आजही ओळखतात की माई हे पात्र घराघरात पोहोचलं आणि त्याच्यानंतर आता ही मालिका करणं, या मालिकेतलं पात्र काय, कशा पद्धतीने आम्हाला बघायला मिळत आहे? मी ॲक्च्युली म्हणजे मी नाटकात काम नाटक ह्यामुळे मला प्रसिद्धी मिळाली. नाटकात खूप कामं केली आहेत मी, मला अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत. मी अभिनेत्री म्हणून, शकुंतला नरे म्हणून मी सगळ्यांच्या घराघरात पोचले होते. पण आता मी ॲक्च्युली माई म्हणून एक कॅरेक्टर म्हणून मी सगळ्यांच्या घराघरात पोचले, हे मला माईने दिलं. पण आता हेही मला खात्री आहे की हे शांताक्काचं कॅरेक्टर जे आहे जे मी करते, त्यामुळे मी शांताक्का म्हणून पण लोकांच्या घराघरात पोचेन. इतकं छान कॅरेक्टर आहे आणि माईच्या भूमिकेला पूर्ण तडा गेलं आहे ह्या कॅरेक्टरने दिलेलं आहे, ते तुम्हाला पाहिल्यावरच कळेल. आणि माई करताना मी 6 वर्ष मी माई केली, माझ्या अंगात माई एकदम रुजलेली आहे आणि माईच्या जवळपास माझा स्वभाव आहे. पण शांताक्का इतकी वेगळी आहे की माझ्या स्वभावाच्या पण जवळपास नाही. आणि 6 वर्ष सतत माई केल्यावरती कोकणी भाषा म्हणजे मालवणी भाषा बोलल्यानंतर आता मला ही भूमिका करायचं म्हणजे माझ्यासाठी चॅलेंज आहे खूप मोठं, की अहमदनगरची साईडची भाषा मला बोलायची आहे, तीही मला शिकायची आहे. जशी मी मालवणी शिकले तशी ही भाषा मी शिकते आणि शिकूनच बोलते आहे, तर त्यामुळे खूप फरक आहे. त्यामुळे माझी ही शांताक्का आणि माई दोन्ही कॅरेक्टर, माईला खूप सहानुभूती होती, आता शांताक्काला सहानुभूती मिळते की राग मिळतोय हे तुम्हीच ठरवायचंय. म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग ताईंनी सांगितलंय, त्यामुळे उत्सुकता आहे ते कशा पद्धतीनं असणार आहे. पण जसं तुम्ही म्हटलं की शकुंतला नरे म्हणून मी इतक्या वर्षापासून काम करते, पण जर मागे वळून बघितल्यानंतर तुम्ही विविध भूमिका नाटकांच्या माध्यमातून केलेल्या आहे, तर ही सुरुवात जी आहे अभिनेत्री सुरुवातीपासून बनायचं? नाही, अभिनेत्री वगैरे सुरुवातीपासून बनायचं नव्हतं, मला फक्त गृहिणी बनायचं होतं, एवढंच माझं स्वप्न होतं. मी बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करत होते, पण नंतर मग एवढा व्याप वाढला मला, म्हणजे माझं पहिलं नाटक म्हणजे वनरूम किचन, जे आजही लोकांच्या लक्षात आहे, तर त्या नाटकामुळे मी आले आपले व्यावसायिक रंगभूमीवर. पण तेव्हासुद्धा मी करिअर करायचे वगैरे अशा ह्याने आले नाही. नाटक आलं एक, मला सगळ्यांनी आग्रह केला, मी नाहीच म्हटलं होतं पण करूया. गंगाराम गवाणकरांनी लिहिलेलं होतं, विनय आपटेसारखा दिग्दर्शक होता त्याला, गिरीश ओक, सयाजी शिंदे, अण्णा सावरकर, किशोर नांदसकर जे आपल्यात आता हयात नाही आहेत, एवढे मोठमोठे कलाकार त्यात काम करत होते, तर मी सहज ते म्हटलं करूया म्हणून ते केलं. पण त्यानंतर मला मागे वळून बघावं लागलं नाही की मला नोकरीही सोडावी लागली, कारण मला एका पाठोपाठ एक कामं मिळतच गेली. त्या नाटकाने पण मला खूप नाव दिलं. त्यानंतर मी बरीच नाटकं केली, सगळ्या नाटकात माझ्या वेगळ्या भूमिका होत्या. म्हणजे सुधीर जोशीबरोबर मी नाटक केलं, त्याचं नाव आता मला आठवत नाही आहे, पण त्याच्यातसुद्धा म्हणजे माझ्यासाठी प्रदीप दळवींनी एका ह्याच्यात लिहिलं होतं की अहो जे म्हणते ती ते कुणीच म्हणू शकत नाही. आणि हे कॅरेक्टर असं आहे की आपल्याला वाटेल ही बहीण असावी आपली, ही मैत्रीण असावी, ही पत्नी असावी, आई असावी, असं ते कॅरेक्टर मी उभं केलं आहे असं प्रदीप दळवींनी लिहिलं होतं.
नंतर कमलाकर नारकर्णींनी माझ्या वनरूम किचनबद्दल लिहिलं होतं की ती जो गाऊनचा सीन करते तर तो गाऊन उघडते तेव्हा तिला म्हणजे तुकारामांना गाथा मिळाली, तो आनंद त्यांना झाला असेल, तो तिच्या आनंद चेहऱ्यावर दिसला. त्यानंतर विक्रम गोखलेंबरोबर मी जे नाटक केलं आणि मकरंद राजाध्यक्ष त्याची 3 अवॉर्ड्स मला मिळाली, तेव्हासुद्धा अनेक सेलिब्रिटीज मला भेटले. आशा भोसले तर आल्या होत्या, त्यांनीच माझं मला मिठीच मारली, म्हणाले अरे या वाघाच्या समोर तू उभं राहून काम करतेस आणि त्याच्यात तोडीस तोड काम करतेस. म्हणजे मला नाटकांनी खूप प्रेम दिलं प्रेक्षकांचं, मी लोकांच्या घराघरात शकुंतला नरे म्हणून गेले, माई म्हणून मी कॅरेक्टर ॲज अन कॅरेक्टर म्हणून मी लोकांच्या घरात घरात गेले, आता शांताक्का म्हणून मला लोकांच्या घराघरात जायचं आहे आणि ते मी जाईन याची मला खात्री आहे. फक्त तुमचा प्रेम तुमचा आशीर्वाद मला हवा बस. इतका मोठा करिअर ग्राफ असताना आता कुठेतरी डेली सोपमध्ये म्हणजे बिझी झाला आपण असं म्हणूयात तुम्हाला, कारण दिवसेंदिवस शूट असतं, दिवसभर शूट करणं असेल, कारण अनेक एपिसोड्स करायचं असं, आणि जसं तुम्ही रात्रीचं खेळचा उल्लेख केला तर 6 वर्ष ती मालिका चालली, पण अशा ह्याच्यात पुन्हा नाटक आणि त्यासाठी तुम्हाला विचारणा होत असते का? नाही अजून आत्ता तर आपल्याला आम्ही जे सिरियल करत होतो त्यांना तर करोना काळामध्ये आपली नाटकं झालीच नाही बघ, तर पण आत्ता जर मला कोणी नाटकासाठी विचारलं तर मी नक्की करेन. नाटक ते नाटक याचं आहे शेवटी, कारण तिथे जो रिस्पॉन्स मिळतो लोकांचा तिथल्या तिथे आपल्याला पावती मिळते आपल्या कामाची जी इथे नंतर मिळते, तर त्यामुळे तो जो अनुभव आहे ना नाटक ही गोष्ट की ज्याने मी आले लोकांना दिसले तर तो अनुभव म्हणजे नाहीच मी वर्णन करू शकतच नाही त्या अनुभवाचं. त्यामुळे नाटक मिळालं तर मी नक्की करेन. आता कदाचित हे माझा इंटरव्ह्यू बघून नाटक येतील म्हणूनच मुद्दाम सांगितलं मला नाटक करायचंच आहे. पण तुम्ही एक अनुभव शेअर केला आशाताईंबद्दलचा, किंवा असाच एखादा अनुभव किंवा एखादा किस्सा असेल जो तुम्हाला एक अभिनेत्री म्हणून एक कलाकार म्हणून समृद्ध करणारा ठरला, असे काही किस्से, कारण तुम्ही अनेक कामं केली आहेत. नाही असे अनेक म्हणजे किस्से आहेत की मला अजून मी समृद्ध झालेले नाही आहे अभिनयाने वगैरे, मी प्रयत्नच करते अजून, पण असे खूप घडतात किस्से नाटकात सेटवर घडतात इथे आपल्याला असे घडतात. पण आता मी हे करत होते ना रात्रीचा खेळ चालले त्याच्यात एक प्रसंग होता, मी विहिरीवर पहिल्या सीझनला 3 सीझन झाले आमचे की ती विहिरीवर उभी राहते आणि म्हणजे कठड्यावर उभी राहते ती आणि ती उडी मारणार एवढंच त्यांना करायचं होतं, तिथे सगळं ती त्या रागाने ती बोलते वगैरे आणि विहिरीत उडी मारणं हा सीन होता. आणि मला कसल्याही प्रकारचं मला फक्त माझ्या डिरेक्टर राजू सावंत यांनी त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता, त्यांनी मला विचारलं तुला म्हणजे उंच ह्याच्यात खाली बघितल्यावर वगैरे भीती वाटते का वगैरे, तुझा BP प्रॉब्लेम काही आहे वगैरे, म्हटलं नाही असं काही नाही वाटत, तर तू विहिरीवर उभी राहशील का? मी लगेच हो म्हटलं आणि मी मला कळलं नाही मी कसं हो म्हटलं किंवा काय, मी हो करेन म्हणून, कारण अभिनय करायचा असला तर मी सगळ्यालाच तयार असते, त्यामुळे मी हो म्हटलं आणि मी तिथे उभी राहिले, ते 7-8 माझे डायलॉग्स होते ते बोलले आणि फक्त ते आणि आतमध्ये एक विहिरीत कॅमेरा होता तो म्हणजे ठोका चुकवणारा होता, म्हणजे डायरेक्ट म्हणजे राजू सावंत आमचे डायरेक्टर मग ते म्हणाले की म्हणजे असे शॉर्ट झाल्यावरती म्हणाले एक तर तो वनटेक झाला पाहिजे आणि झाल्यावर ते म्हणाले म्हणजे त्यांना कुठल्याही क्षणाला त्यांचं हार्ट बंद होईल असं झालं होतं, कारण वारा होता खाली कॅमेरा होता, मी जर माझा तोल गेला तर असे 2-3 ह्याच्यात आहेत की मी केलेले जिन्यावरनं कोसळताना सुद्धा स्वतःहून मी कोसळत आले, म्हटलं ते काय देऊ नका कारण ते खोटं वाटतंय, म्हटलं त्यांनी होत नाही, म्हटलं मी येते तुम्हाला सांगा कसं पाहिजे घसरत, ते मी जिन्यावरनं अशी पडून वगैरे आलेले आहे, म्हणजे मी काही करायला तयार असते असं त्यांचं म्हणणं असतं. खरंच म्हणजे एका कलाकाराचं हे की जे दिलं गेलंय ते त्या पद्धतीने समोर आणणं, पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, कारण अर्थात त्या भूमिका केल्या आणि आता हे एक वेगळं तुम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे आणि आय एम शुअर की ते देखील प्रेक्षकांना खूप आवडेल. धन्यवाद. माझ्या आत्ताच्या शांताक्कावर मनापासून प्रेम करा आणि मला सांगा शांताक्का कशी आहे, तुमच्या घरात नक्की पोहोचेल. थँक्यू सो मच. थँक्यू.